वेलकम बैक टू द चैनल गाइज. आज आहे किती ते माहीत नाही, बट काहीतरी तारीख आहे. सो आज चाललो आहे मी आत्ता, पाऊस पडतो आहे बाहेर, बट थोडंसं जरा काम आहे. एका रक्षाबंधन सोहळ्याचं थोडंसं जे राहिलं होतं ते पूर्ण करायला चाललो आहे. एका मैत्रिणीकडे चाललो आहे, ती पण बऱ्याच महिन्यांनी, जवळपास 3-4 महिन्यांनी पुण्यात आली आहे. सो ती जास्त वेळ काही थांबणार नाही, सो पटकन येतो. A few moments later. Happy birthday. Nice, I have tempo zara. Whose tempo? Tempo zara. त्याने मला हट केले, मी नाही खाणार आहे आता. एक गस तरी खा. ऋषाने हट केले मला बोल. त्याला नाहीच पटल ते, त्याला मिळत हवं. मैं हसत होते एडे. जो मी टेम्पो होतो ना, हे तुम्ही स्वतःच्या हाताने जर मला भरवलं तर मी नाही नको भाऊ. त्याने आले तिच्याशी बोल की काय तरी तोंड बघ की कसं झालंय तिचं. पक्क बारीक झाली म्हणे. बर तू लेक्चरला होता का? नाही झालं की 12 लेक्चर झालं खारे. मी शेवट कधी खाल्ले आठवत नाही. लोट तर वागेत गेलं. आवरायचं असत रे ते. पूर्णपणे घर असं साफसफाई करून टाकली. घर सोडायचं म्हणलं तर या गोष्टी तर करायलाच लागतात. एकच कपाट आहे ते दुसरं कोणाचं तरी, तर ते जेव्हा केव्हा ती व्यक्ती येईल तेव्हा ती घेऊन जाईल. बाकीचं इथनं साफ झाले, किचन विचन सगळं साफ झाले. कुंकू लावल्याची जरा ऍक्टिंग बिक्टिंग कर जरा. काय ते आपण बॅकग्राऊंडला टाकतो. अरे तू गाणं म्हण पाहिलं नको. दाखव राखी, दिखाव राखी, दिखाव गंध, दिखाव गंध. शेवटचे 5-10 एक थांबायचे इथे फक्त, कारण जरा शिफ्टिंगचं काम असल्यामुळे जरा टेम्पो वगैरे आला. काही कपाटं विपाटं, म्हणजे हे तुम्हाला मागे दिसलं, हे कपाटं अशी 3 कपाटं आहेत टोटल, ती सगळी शिफ्ट करायची. तर त्यासाठी टेम्पो वगैरे आला तेवढी शिफ्ट करून, म्हणजे मी नाही करणार आहे, जे लोक आहेत ते करणार आहेत. आणि ते झालं की मग लगेच निघू आम्ही घरी जाणार. Thank you.
आय होप यू गाईज एन्जॉय द ब्लॉग. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय नक्की जाऊ नका. ते मस्त आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर हे लाल कलरचं जे बटन आहे त्यावर दाबलं तर ते सबस्क्राईब होतं. जर ते लाल असेल तर ते दाबा आणि ते ग्रे करा. कळलं? आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.